आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोकण भूमी गिळंकृत करण्यासाठी 4 मार्च 2024 जो जी आर काढलेला आहे आणि कोकणातील 4 जिल्ह्यामधील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातील 1635 गावापैकी जवळजवळ 6.5 लाख हेक्टर जमिनीवर तिथल्या ग्रामपंचायती अस्तित्वात असताना सुद्धा सिडको प्राधिकरणाचा अंमल लागू केलेला आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण कोकण परप्रांतीय धनदांडग्यांच्या घशात घालण्यासाठी सिडकोची यंत्रणा आज कोकणवर लादली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये कोकण हे कोकणवासियांना उद्ध्वस्त करून धनिकांच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. कोणत्या परिस्थितीमध्ये सिडको प्राधिकरण काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आम्ही कोकणात लागू करू देणार नाही म्हणजे नाही, आमचा निर्धार आहे. कारण आजच आमच्या संपूर्ण किनारपट्टीवर जे राहणारे होमस्टेवाले आहेत, मच्छीमार आहेत, जांबा दगडवाले आहेत, वाळू व्यावसायिक आहेत, इतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत, पारंपरिक मच्छीमार आहेत, ह्या सर्वांवर सिडकोच्या प्राधिकरणाचा एवढा मोठा अंमल चालू होईल की या सिडकोला स्वतःचं विकास नियमावली ठरवण्याचा अधिकार आहे, स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे. संपूर्ण किनारपट्टीच्या गावांवर सिडकोच्या मार्फत वेगवेगळ्या रिझर्वेशन टाकले जातील, वेगवेगळे DC रूल लावले जातील आणि तिथल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी हुसकावून लावून परप्रांतीय धनिकांना तिथे बसवलं जाईल. आहेत ना, जसे आता तुमच्या रिफायनरीला 224 परप्रांतीय धनिक आलेले आहेत, इथे दोडामार्गला सुद्धा अर्धा दोडामार्ग पर दिल्ली हरियाणावालांनी विकत घेतलेला आहे. तिथे देवगडला हिरानंदाने आले, त्याच्या बाजूला दिवान आलेला आहे. बांधकाम तोडलं, भाजप एका गटाने अशी मागणी केली आंबोली पासून जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याची मागणी करतात. कारण ते अनधिकृत बांधकाम भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच केलं होतं. पण मला एक अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्थानिकांच्या घरांना हात लावायचं नाही. पण स्थानिकांच्या घरांना हात लावायचा प्रयत्न जर केला तर त्या सर्व घरांचे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांचा मोर्चा भाजपाच्या त्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. शरम वाटली पाहिजे फडणवीसांना हे बोलताना. मुंबईतला कोस्टल रोड जरी आज ह्या गद्दा सरकारने आणि फडणवीसांनी नारळ फोडला तर तो ड्रीम प्रोजेक्ट केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांचाच होता. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता, उद्धवजींचं त्यावर लक्ष आणि त्यांच्याच संकल्पनेतून एवढा मोठा कोस्टल रोड तयार झालेला आहे. आज दुर्दैवाने ह्या गद्दार लोकांच्या हाती त्याचा नारळ फुटतं हे दुःख आहे. अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे कोस्टल रोडचं काम चालू असताना तिथल्या मच्छीमारांचे निर्माण झालेले प्रश्न हे केवळ आणि केवळ उद्धवजींच्या माध्यमातून सोडवले गेले. प्रत्यक्ष कोस्टल रोडची ऑन साईड जाऊन पाहणी करण्याचं अनेक वेळेला उद्धवजींनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक मुंबईकरांशी असलेलं नातं लक्षात घेऊन त्या कोस्टल रोडची निर्मिती उद्धव साहेबांच्याच रूपाने झालेली आहे. फडणवीसांना त्याचं श्रेय घेता येणार नाही. तानाजी सावंतांनी असा आरोप केला आहे की निंबाळकरांचे 100 भाव तिकीटासाठी हे असल्या फडतोस आणि बेमान माणसाच्या आरोपांना मला उत्तर द्यायचं नाही. बळी पडले बिचारे ED ला, काय करणार, स्वतःवर, त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुली, त्यांचे जावई
या सर्वांना ईडीने अशा पाशात पकडायचं काम केलं या भाजपच्या माध्यमातून, शिंदे गटाच्या माध्यमातून अखेरीस शरण जावं लागलं त्यांना. पण मला माहिती आहे की आज जरी परिस्थिती कठीण समोर असली तरी ते रवींद्र वायकर शरीराने गेलेले आहेत, मनाने आणि विचाराने रवींद्र वायकर हे उद्धवजी साहेबांच्याच बरोबर राहतील. आपण म्हणाला की ईडीच्या मिशीने रवींद्र वायकर गेले, भास्कर जाधव नाराज आहे ते कोणा? असं आहे, राजकारण असल्यामुळे राजी नाराजी ही चालूच असते, पण ते स्पष्ट बोलणे बोलवण्याचं धाडस भास्कर रावांनी दाखवलं हे सुद्धा मोठेपण आहे. वायकर मध्ये आपण सत्तेत गेलो, वायकर म्हणाले आपल्याला निधी मिळत नव्हता. आता तिथे गेल्यानंतर हे बोलावं लागतं, ते माफ करूया त्यांना. 157 आता शहाणपण चुकलं सुचलं, सत्तेशिवाय निधी मिळत नाही हे शहाणपण आता त्यांना सुचलं. नसेल तर सांगा ना, मी ईडीला घाबरून नाही गेलोय. तुम्ही तुमच्या गणपतीच्या पायावर हात ठेवा त्या मेघवाडीच्या आणि सांगा मी ईडीला घाबरून गेलो की विकासासाठी गेलो. बोलायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, पण आम्हाला अंदर की बात माहिती आहे. काय करू, इथपर्यंत बुडालो. आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा वाद. शिंदे गटाचे आमदार संतोष मांगरे विरोधकांना आव्हान करताना हात मारे करत होते. हे माकडचाळे करणारेच लोक तिकडे गेलेले आहे. शिंदेकडे असणारे जे सगळे आहेत ना, हे माकडचाळे करणारे लोक आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा, त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? धन्यवाद. कोण कोण? हो, मागच्या वेळेला त्यांनी आम्हाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांना बरं वाटावं म्हणून या मतदारसंघातले सगळे मतदार विनायक राऊतांच्या मशाल चिन्हावर मतदान करतील आणि श्रद्धांजली अर्पण करतील. भास्करराव अत्यंत मोठे नेते आहेत, आमचे आदरणीय नेते आहेत. माननीय उद्धव साहेबांकडे ते कधी जाऊ शकतात आणि उद्धव साहेबांचं सुद्धा प्रेम आहे, त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा, खडसावण्याचा, आमचे कान पिळवटण्याचा. त्यामुळे चिंता करू नका, भास्कररावनी आम्ही एकत्रच आहोत. आणि त्यांनी शेवटचं जे वाक्य उच्चारलं ते लक्षात घ्या, कोणत्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. धन्यवाद. नाही, कोकणातल्या लोकांनी ऍक्सेप्ट करूच नाही. उलट हा जी आर वाचला तर त्या कोकणवासियांना कळून सकेल की आपले 284 गावांवर भविष्यात केवढं मोठं संकट येणार आहे. उद्या ह्या सगळ्या गावांवर ते सिडको सरसकट रिझर्वेशन टाकणार. जे नवी मुंबईतले लोक आता रडत आहेत सिडकोच्या नावाने, तेच भविष्यामध्ये कोकणवासियांना रडावं लागेल. म्हणून कोकणवासियांना माझी विनंती आहे की सरकारच्या कपटकारस्थानाची तुम्ही होळी करा आणि सर्व ग्रामसभांनी याच्या विरोधात ठराव मंजूर करा. धन्यवाद. अतुल लोंढेनी आता एक मोठा दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 12 वडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला. ते कुठल्या राष्ट्रवादीचे खरं आहे ते, याला सुरुवात झालीच की मग विधानसभेला तुम्ही बघा सर्व खाली होणार तिकडे. पण आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेने सांगितलेलं आहे की गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही, खाली झाला तर रस्त्यावर आला तरी चालेल. धन्यवाद. एकच प्रश्न, 614 डिअर कॅन्डिडेट खाली असताना शेवटच्या क्षणामध्ये त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही आणि रद्दबदल केले, काय भूमिका असेल? खरं आहे, तुम्ही परवाच्या दिवशी जे का नियुक्ती झालेल्या शिक्षिकेचा मला फोन आला, ढसाढसा रडत होती. आणि दुर्दैवाने ह्या जिल्ह्याचं शिक्षण मंत्री असताना सुद्धा केवळ आणि केवळ जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत. 24 तास सोडा, अवघ्या 4 तासात त्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत. एवढं मोठं शिक्षण महर्षीने केलेला प्रताप आहे. कारण काय समजू शकलं नाही, पण म्हणतात खोक्यांचे दिवस आहेत, ते खोके पूर्ण भरले नसतील म्हणून नियुक्ती केलेल्या शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना स्टे देऊन परत पाठवलंय. नक्कीच आम्ही त्या सगळ्या शिक्षकांना जवळ करायचं ठरवलेलं आहे. हा काय न्याय झाला? तुम्ही जी आर काढून त्यांना नियुक्ती पत्र दिली आणि ओझरमच्या एका शाळेत नियुक्ती पत्र घेऊन बिचारी टेबलवर बसली, खुर्चीवर बसली, तेवढ्याच अर्ध्या तासात तिला निरोप आला की जा तुम्ही घरी. आणि केवळ आणि केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात भयानक अवस्था आहे. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।